आपण मागच्या लेक्चरमध्ये काय बघितलं, वर्क म्हणजे काय. ओके, तर वर्क आहे डॉट प्रोडक्ट आहे याचा, फोर्स आहे डिस्प्लेसमेंटचा. ठीक आहे, नंतर त्याचं युनिट. ओके, नंतर पॉवर म्हणजे काय, बरोबर आहे का नाही. त्यानंतर काय बघितलं, एनर्जी, बरोबर आहे, एनर्जीची डेफिनेशन. नंतर मेकॅनिकल एनर्जी, जसे की दोन टाईप्स, कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी. ठीक आहे, तर हे आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. आज काय बघणार आहोत, वर्क एनर्जी थेरम. ओके, म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टवरती आपण फोर्स अप्लाय केला तर काय होतं, काहीतरी काम होतं, त्याला आज काय म्हणायचं, वर्क. आपण एनर्जी अप्लाय केल्यामुळं काहीतरी काम होतं. ओके, समजा फुटबॉल आहे, फुटबॉलला आपण किक मारली, बरोबर आहे का, एनर्जी अप्लाय केलो तर काय, फुटबॉल दूर जाईल, बरोबर आहे का नाही, त्या डायरेक्शनमध्ये. अशा प्रकारे हे वर्क एनर्जी थेरम आहे. महावर्क एनर्जी थेरम काय सांगतो, स्टेटमेंट काय आहे त्याचं, अकॉर्डिंग टू धिस थेरम द वर्क डन बाय द नेट फोर्स, म्हणजे फोर्स अप्लाय केल्यानंतर जो नेट फोर्स येतो, द वर्क डन बाय द नेट फोर्स ॲक्टिंग ऑन अ बॉडी इज इक्वल टू, ह्याच्या इक्वल आहे चेंज इन इट्स कायनेटिक एनर्जी ऑफ अ बॉडी. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टवर आपण फोर्स अप्लाय केला की त्याचं काय होतं, कायनेटिक एनर्जी ही चेंज होते. ओके, आता हा थेरम आपल्याला प्रूफ करायचा आहे की द वर्क डन बाय अ नेट फोर्स ऑन अ बॉडी इज इक्वल टू चेंज इन इट्स कायनेटिक एनर्जी. ओके, मग हा थेरम प्रूफ करण्यासाठी आपल्याला काय कन्सिडर करायचं आहे, प्रूफ बघायचं आहे. आता एक्झाममध्ये तुम्हाला स्टेट अँड एक्सप्लेन वर्क एनर्जी थेरम असं क्वेश्चन येतो, मग त्यावेळेस हे स्टेटमेंट लिहायचं, अकॉर्डिंग टू दिस थेरम द वर्क डन बाय अ नेट फोर्स ॲक्टिंग ऑन अ बॉडी इज इक्वल टू चेंज इन इट्स कायनेटिक एनर्जी असं स्टेटमेंट लिहायचं. आणि त्याचं प्रूफ, प्रूफ करण्यासाठी काय कन्सिडर करायचं आपल्याला, एखादा ऑब्जेक्ट असेल त्याचं मास यम, त्याची समजा इनिशियल व्हेलॉसिटी काहीतरी आहे आणि फोर्स अप्लाय केल्यानंतर त्याची व्हेलॉसिटी चेंज झाली, फायनल व्हेलॉसिटी व्ही कन्सिडर करायचं आहे. ओके, तर काय कन्सिडर करायचं आहे, तर आपल्याला काही कन्सिडरेशन करायचं आहे. लेट अस कन्सिडर यम बी द मास ऑफ अ बॉडी. ओके, नाव लेट लेट स्मॉल यम बी द मास ऑफ अ बॉडी, एखादा ऑब्जेक्टचं मास आहे, मास ऑफ अ बॉडी. ओके, त्याच्यानंतर व्ही नॉट, व्ही नॉट म्हणजे काय, व्हेलॉसिटी आहे ॲट झिरो टाईम, किंवा इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ अ बॉडी, इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ ए बॉडी. ठीक आहे, आणि लेट एफ, एफ म्हणजे काय, त्या बॉडीवरती ॲक्ट होणार फोर्स, लेट एफ फोर्स अप्लाइड ऑन ए बॉडी इन द डायरेक्शन ऑफ, इन द डायरेक्शन ऑफ मोशन, म्हणजे जी इनिशियल व्हेलॉसिटी काय आहे, व्ही नॉट, ह्या डायरेक्शनमध्ये आणखीन काही फोर्स ॲक्ट केलं. ओके, फोर्स अप्लायड ऑन द डायरेक्शन ऑफ मोशन, आणि तो फोर्स अप्लाय केल्यामध्ये जी व्हेलॉसिटी चेंज झाली, मग ते फायनल व्हेलॉसिटी व्हीज कन्सिडर करूया, स्मॉल व्ही बी द फायनल व्हेलॉसिटी ऑफ द बॉडी. ठीक आहे, अशा प्रकारे कन्सिडर करायचं आहे. एखादा ऑब्जेक्टचं मास यम असेल, व्ही झिरो काय त्याची इनिशियल व्हेलॉसिटी असेल, एफ काय आपण अप्लाइड केलेला फोर्स त्या डायरेक्शनमध्ये, आणि व्ही त्याची काय झाली, फायनल व्हेलॉसिटी. मग आता हे फोर्स अप्लाय केल्यानंतर काहीतरी वर्क होतं, बरोबर आहे का. सो वेन वी अप्लाय फोर्स, स्मॉल अमाऊंट ऑफ वर्क डन इज डन, म्हणजे काहीतरी स्मॉल अमाऊंट ऑफ वर्क होतं. मग ते वर्क डन आपल्याला काढायचं आहे. आता वर्क डन आपण मागच्या वेळेस भेटलेलं आहे कसं काढणार. ओके, सो द स्मॉल अमाऊंट ऑफ, द स्मॉल अमाऊंट ऑफ वर्क डी डब्ल्यू, स्मॉल अमाऊंट ऑफ वर्क डन डी डब्ल्यू, वर्क डी डब्ल्यू
डन डन बाय द फोर्स इन कॉजिंग, त्याच्यामुळं काय झालं, त्याचं डिस्प्लेसमेंट झालं. ओके, फोर्स अप्लाय केल्यामुळं त्या ऑब्जेक्टचं डिस्प्लेसमेंट झालं, कॉजिंग स्मॉल डिस्प्लेसमेंट, कॉजिंग स्मॉल डिस्प्लेसमेंट, जे की आपण डी एस म्हणूया. ओके, स्मॉल डिस्प्लेसमेंट डी डब्ल्यू एवर डन, फोर्स ॲक्ट केल्यानंतर डी एस हे स्मॉल डिस्प्लेसमेंट झालं, त्याचं असं कन्सिडर करूया. कुण्या डायरेक्शनमध्ये? इन द डायरेक्शन ऑफ फोर्स एफ. डी एस हे डिस्प्लेसमेंट झालं इन द डायरेक्शन ऑफ फोर्स एफ, एफ इज. सो वर्क डनचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे काय? वर्क डन इज इक्वल टू, इट इज अ प्रोडक्ट ऑफ फोर्स इंटू डॉट प्रोडक्ट ऑफ फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. ओके, डेफिनेशनच माहिती आहे आपल्याला. वर्क डन म्हणजे काय? डॉट प्रोडक्ट ऑफ फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, दॅट इज इक्वल टू, दॅट इज नथिंग बट एफ इंटू डी एस. कारण आपण फोर्स आपल्या डायरेक्शनमध्ये ॲक्ट केलेला आहे, बिकॉज इन द डायरेक्शन ऑफ मोशन, म्हणजे सेम डायरेक्शन, ज्या डायरेक्शनमध्ये ते ऑब्जेक्ट चाललेलं आहे त्या डायरेक्शनमध्ये फोर्स अप्लाय केला, म्हणजे अँगल हा तिथला झिरो, म्हणजे कॉस झिरोची व्हॅल्यू काय असते? वन. म्हणून नेटवर्क डन इज इक्वल टू काय मिळालं तुम्हाला? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. थिटाची व्हॅल्यू झिरो आहे, कारण त्याच ज्या डायरेक्शनमध्ये त्याचं मोशन व्हायला आहे त्याच डायरेक्शनमध्ये आपण फोर्स अप्लाय केलेला आहे, म्हणजे तिथला अँगल जो आहे तो 0 डिग्री आहे. म्हणून वर्क डनचा फॉर्म्युला काय येईल? एफ इंटू डी एस. आता इथं आपल्याला न्यूटन सेकंड लॉ यूज करायचा आहे. तुम्हाला सांगितलं होतं अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ एफची व्हॅल्यू काय असती? न्यूटन सेकंड लॉ काय असतं? एफ इज इक्वल टू काय असते व्हॅल्यू? एम इंटू ए व्हॅल्यू असते, मास इंटू ॲक्सिलरेशन. हां, तुम्हाला सांगितलं होतं न्यूटन फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, थर्ड लॉ, त्याच्यामध्ये एफची व्हॅल्यू काय असते? एफ इज इक्वल टू एम ई. म्हणून मग हे इक्वेशन कसं येईल वर्क डनचं? सो डी डब्ल्यू इज इक्वल टू एफची व्हॅल्यू ठेवा एम ए इंटू डी एस. ओके, राहील लक्षात. आता ए म्हणजे काय तर ॲक्सिलरेशन, त्याची व्हॅल्यू काय असते? ॲक्सिलरेशन इज इक्वल टू रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी. बरोबर आहे का नाही? रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी. तर सबस्टिट्यूट करा त्याच्यामध्ये वर्क डनच्या फॉर्म्युल्यामध्ये, काय येईल तुम्हाला इक्वेशन? एम इंटू डी व्ही अपॉन डी टी इंटू डी एस. ओके, हे इक्वेशन मिळेल तुम्हाला. बरोबर आहे का नाही? आता इथं आपल्याला काय चेंज करायचं आहे? याला फक्त इंटरचेंज. कसं इंटरचेंज करायचं आहे? एम डी एस इंटू डी टी इंटू डी व्ही. ठीक आहे, मग डी एस इंटू डी टी म्हणजे काय असतं? वेलॉसिटी. एम इंटू व्ही इंटू डी व्ही, बिकॉज सॉरी, डी एस अपॉन डी टी म्हणजे काय असतं? वेलॉसिटी, बिकॉज डी एस अपॉन डी टी इज इक्वल टू काय असतं? व्ही. ओके, राहील लक्षात. सो फायनल एक्सप्रेशन काय मिळेल तुम्हाला? एम व्ही इंटू डी व्ही. सो वर्क डन डी डब्ल्यू इज इक्वल टू, सो डी डब्ल्यू इज इक्वल टू एम इंटू डी व्ही आलं. आता आपल्याला टोटल वर्क डन काढायचं. टोटल वर्क डन म्हणजेच द वर्क डन बाय अ फोर्स इन इन्क्रीजिंग व्हेलॉसिटी. कुठून कुठं झाली व्हेलॉसिटी? इनिशियल व्हेलॉसिटी व्ही झिरो टू व्ही. ओके, ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी सुरुवातीला काय होती? ही. नंतर फायनल व्हेलॉसिटी काय झाली? व्ही. सो टोटल वर्क डन फ्रॉम इन्क्रीजिंग व्हेलॉसिटी व्ही झिरो टू व्ही आपल्याला कसं मिळेल? ह्याचे इंटिग्रेशन्स घेऊन. सो नेक्स्ट स्टेप, सो द टोटल, द टोटल वर्क डन, द टोटल वर्क डन बाय फोर्स इन इन्क्रीजिंग, इन इन्क्रीजिंग द व्हेलॉसिटी, द व्हेलॉसिटी ऑफ बॉडी फ्रॉम व्ही झिरो टू व्ही. ओके, व्ही झिरो टू व्ही इन्क्रीज होण्यासाठी व्हेलॉसिटी जे वर्क डन लागलं ते टोटल वर्क डन, दॅट इज डब्ल्यू इज इक्वल टू डी डब्ल्यू. चं डेरिव्हेटिव्ह काय? इंटिग्रेशन काय येतं? डब्ल्यू. हे जे आहे
फर्स्ट स्टेप डी डब्ल्यू से इंटीग्रेशन का आया था डब्ल्यू, दैट इज डी डब्ल्यू इज इक्वल टू डब्ल्यू ओके विच इज इक्वल टू कुठून कुठं इनिशियल व्हेलॉसिटी काय होती व्ही झिरो टू व्ही, हे इंटिग्रेशन घ्यायचं आपल्याला व्ही झिरो टू व्ही एम व्ही इंटू डी व्ही, ठीक आहे याचं इंटिग्रेशन. आता एम हे कॉन्स्टंट आहे जे की आपण इंटिग्रेशनच्या बाहेर घेऊ शकतो ओके, एम काय आहे कॉन्स्टंट, सो एम इज कॉन्स्टंट टेक आउट ऑफ, सो व्ही झिरो टू व्ही व्ही इंटू डी व्हीचं इंटिग्रेशन काय येतं व्ही स्क्वेअर अपॉन टू, लक्षात ठेवा व्ही इंटू डी व्हीचं इंटिग्रेशन काय येतं व्ही स्क्वेअर अपॉन टू अप्पर लिमिट व्ही झिरो अप्पर लिमिट लोअर लिमिट काय व्ही झिरो अप्पर लिमिट काय व्ही इन्क्रीजिंग व्हेलॉसिटी फ्रॉम व्ही झिरो टू व्ही व्ही इंटू डी इज इंटिग्रेशन व्ही स्क्वेअर अपॉन टू, लक्षात ठेवा इंटिग्रेशन ऑफ व्ही हेचं जे आहे त्याचं इंटिग्रेशन काय येतं व्ही स्क्वेअर अपॉन टू, एम राहिलेलं आहे बघा इथं माझ्याकडून, सो एम याचं इंटिग्रेशन व्ही स्क्वेअर अपॉन टू, लोअर लिमिट काय याचं व्ही झिरो अप्पर लिमिट काय व्ही, सबस्टिट्यूट करा मग लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट सबस्टिट्यूट केल्यानंतर हे इक्वेशन कसं येईल, सो वर्क डन इज इक्वल टू एम लोअर लिमिट काय व्ही झिरो म्हणजे व्हीची व्हॅल्यू काय व्ही स्क्वेअर लोअर लिमिट व्ही झिरो मायनस अप्पर लिमिट. आता इथं लिमिट सबस्टिट्यूट करता असताना कसं असतं सॉरी अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, सो व्ही स्क्वेअर अप्पर लिमिट काय व्ही ओके अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, सो व्ही स्क्वेअर मायनस व्ही नॉट स्क्वेअर डिवाइड बाय टू, ठीक आहे दिस इज नथिंग बट जर आपण मल्टिप्लाय केलं यमलामध्ये तर हे काय वर्क डन इज इक्वल टू काय एम व्ही स्क्वेअर डिवाइड बाय टू मायनस एम व्ही नॉट स्क्वेअर डिवाइड बाय टू, हे म्हणजे काय आहे आपण फॉर्म्युला बघितला आहे काय हे काय कायनेटिक एनर्जी वन बाय टू एम व्ही स्क्वेअर, ठीक आहे मग हे कुठे आहे ही फायनल कायनेटिक एनर्जी आणि ही इनिशियल कायनेटिक दोन्हीचं सबस्ट्रॅक्शन, सो नेट आपण थेरम प्रूफ केला की नेट वर्क डन ह्याच्या इक्वल आहे नेट वर्क डन इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी म्हणजे दोन्ही कायनेटिक जे इनिशियल आणि फायनल कायनेटिक एनर्जी आहे त्याचं वजा बाकी चेंज इन कायनेटिक एनर्जी, ठीक आहे अशा प्रकारे नेट वर्क डन इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी हा थेरम आपण प्रूफ केला आहे ओके. नेट वर्क डन एखाद्या ऑब्जेक्टवरती फोर्स अप्लाय करते तर काय होतं डिस्प्लेसमेंट होतं एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाते, मग नेट वर्क डन इज इक्वल टू काय ते काय झालेलं आहे कायनेटिक एनर्जी इनिशियल पोझिशनपासून फायनल पोझिशनला जाईल ती, ठीक आहे मग त्याचं फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी म्हणजेच काय आहे चेंज इन कायनेटिक एनर्जी, सो नेट वर्क डन इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी हा आपला वर्क एनर्जी थेरम प्रूफ केलेला आहे कारण त्याचं स्टेटमेंटच काय आहे आपलं अकॉर्डिंग टू दिस थेअरी दिस थेरम द वर्क डन बाय नेट फोर्स ॲक्टिंग ऑन अ बॉडी इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी ऑफ अ बॉडी हा आपण प्रूफ केलेला आहे की नेट वर्क डन इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी, ठीक आहे अशा प्रकारे आपण वर्क एनर्जी थेरम जो आहे खूप महत्त्वाचा आहे हमकास एक्झाममध्ये ह्याच्यावरती एक क्वेश्चन असतो एम सी क्यू असेल तर ह्याच्यावरती एम सी क्यू पडेल वर्क डन इज इक्वल टू एम बी स्क्वेअर चेंज इन कायनेटिक एनर्जी फायनल कायनेटिक एनर्जी मायनस इनिशियल कायनेटिक एनर्जी, ठीक आहे अशा प्रकारे आपल्याला कुठलाही क्वेश्चन आला तर ह्याच्यावरती लिहायला लिहिता आला पाहिजे स्टेटमेंट लिहा म्हटलं दोन मार्कसाठी फक्त तर स्टेटमेंट लिहिता आलं पाहिजे ओके, स्टेट अँड डेरिया म्हटलं की पूर्ण एक्सप्रेशन डेरिवेशन्स लिहायचे स्मॉल स्मॉल स्टेप्स आहेत प्रत्येक स्टेप वगैरे असंच लिहून काढा तुम्ही वहीमध्ये जसं शिकवलं तसं मी ओके. आणि असं हे नेट वर्क डन इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी आपण दाखवू शकतो, ठीक आहे अशा प्रकारे आपण कुठला थेरम भेटला वर्क एनर्जी थेरम.